लोकामध्ये बसलेले लोकांचा नेता आणि रिंग मास्टर सुजयदादा विखे पाटील, कारण की ते सातत्याने मला पण धाक वाटायला लागलं. मी कधी घाबरत नाही कोणाला, मला पण धाक वाटायला लागले. भाषण करणारा प्रत्येक जण तिकडे पाहतो, ते तिकडून खाडा खोणा करता. माईक घेतला मी इकडे इकडे मागं पुढं पाहत होतो, आवाज कुठून येते? आकाशवाणीकडून उभं राहिली. मी पहिल्यांदा सभासाहेबाशी पाहतो. मी अनेक सभा पाहिल्या, आपल्याबरोबर शिवसेनेत काम केलं, अनेक सभा बघितल्या. पहिली सभा अशी आहे की ज्या स्टेजच्या समोर सुद्धा गर्दी आहे आणि पाठीमागं सुद्धा तेवढीच गर्दी आहे. कारण की सभेच्या तीन बाजूनी गर्दी होणं साहजिक असतं. सभेच्या पाठीमागे गर्दी होणं आणि त्या लोकांना पुढं बोलवणं, पुढं बसायसाठी जागा नसणं ही मोठी उपलब्धी आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची आहे. साहेबांनी आम्हाला एक वाढदिवसाच्या निमित्ताने अतिशय चांगलं गिफ्ट दिलं आणि अतिशय चांगलं बक्षीस दिलं. त्यांनी शिर्डीला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय केलं. मी साहेब तुमचे कालही मनापासून आभार मानले, आजही आभार मानतो. अतिशय चांगली गोष्ट केली. विरोध होणं त्यांना, प्रत्येकाला मला असं वाटतं की माझ्या घरापर्यंत आलं पाहिजे प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे, त्यात काही वाईट वाटण्याचं कारण नाही. परंतु शिर्डीला अप्पर जिल्हाधिकारी करणं ही नामदार राधाकृष्ण विखे दे आपल्या महाराष्ट्रामध्ये दोनच झाले आणि त्यामधलं एक शिर्डीला झालं. आपल्या तालुक्याचे दोन तालुके झाले ते महाराष्ट्रामध्ये जे झाले त्याच्यात राहता तालुका झाला. कर्तृत्ववान महसूल मंत्री असल्याने माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आपण महाराष्ट्रात असं म्हणतो, देशात असं म्हणतो की डबल इंजिन सरकार आहे, इथं ट्रिपल इंजिन सरकार आहे. नामदार साहेब आहेत, लोखंडे साहेब आहेत, राहिलं साहिलं तर नवीन इंजिन फुल पॉवरफुल आहे, धनादन धनके देऊन पुढं लुटून देतं. सुजयदादा इंजिन सगळ्यांना माहिती कसं पॉवरफुल आहे. त्यांनी या प्रचारात सूत्र हातात घेतले. माझ्या अगोदर आमचे मामा प्रतापराव जगताप यांनी अतिशय सुंदर शब्दात अतिशय वस्तुस्थिती या कारखान्याची मांडली. मुकुंदांना सदापळ आहेत, अतिशय सज्जन असं संचालक मंडळ दादा तुमच्या नेतृत्वाखाली दिलं, साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलं. अतिशय चांगला कारभार त्यांनी केला. माझा सहकारी संस्थेशी फार संबंध नाही, परंतु आजही तुम्ही चांगले उमेदवार निवडले, चांगल्या चांगल्या माणसांना संधी दिली. तुम्ही एक फॉर्म्युला घेतला की एकदा संधी दिली का दुसऱ्यांदा दुसऱ्या संधी दिली, सगळ्या लोकांना वाटतं. मलाही असं वाटतं की मी सभासद नाही पण गणेश कारखान्याचं चेअरमन व्हावं. आता तुम्ही मला सभासद करणार नाही हा भाग वेगळा. जर तुम्हाला निवडणूक लढवायची असती तर तुम्ही ठरवलं असतं की हा कारखाना ताब्यात घ्या. साहेब 1000-2000 सभासद वाढवत आले असते. कोणतीही संस्था, तुम्ही संस्थेचे जनक आहात, सहकाराचे जनक आहात की प्रत्येक संस्थेत लोक सभासद वाढवतात. परंतु तुम्ही असं कोणतंही तुमच्या मनात काळ्या वेळ रण उरतो की ही संस्था चालली पाहिजे. आम्ही राहतायला मोठे भाऊसाहेब होते, आम्ही रस्ता रोको केला की हा गणेश कोणीतरी चालवायला घ्या म्हणून रस्ता रोको केला. त्याच्यावर केसेस झाल्या, साहेबांनी तुम्ही त्या केसेस काढून दिल्या. म्हणजे साहेबांना तेव्हापासून तळमळ होती की हा गणेश चालला पाहिजे. कामगारांनी अतिशय, मला सांगा 27-27 महिने कोणाच्या घरात जर पगार दिला नाही तो कामगार काय आहे त्याची परिस्थिती म्हणून तो कामगार आहे. आणि 27 महिने जर त्याला पगार होत नसेल त्याचं कुटुंब चालवायचं कसं, त्याच्या घरात किराणा येणार कसं, पीठ येणार कसं, याचा प्रश्नच नाही लोकांना. आणि भाषणं करताना इतके मोठे मोठे भाषणं करतात, इतके मोठे मोठे वाटोळं झालं वाटोळं झालं. ज्यांच्या ताब्यात होता त्यांनी वाटोळं केलं, ज्यांच्या नावाने तुम्ही बोंबा ठोकता त्यांच्याकडे सुधारायला दिला. नितीन भाऊने अतिशय चांगलं सांगितलं. नितीन भाऊ जेव्हा निवडणुकीत उभे होते एक नंबरच्या मताने ते निवडून आले गणेश सहकारी साखर कारखान्यात आणि एक नंबरही राजीनामा देऊन टाकला. दोन्ही विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांनी एक घटना साहेब वगळून सांगितली, तुम्हाला माहिती ती घटना. खरं तर नितीन कापशेन अजून एकदा भाषण करून दिलं पाहिजे. आणि ज्या नेत्यांनी त्यांच्या तोंडावर फाईल फेकून मारली जे लोकांना भेटले होते ती घटना पण सांगितली पाहिजे. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या मदतीसाठी एका महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्याकडे हे लोक गेले होते, यांच्या तोंडावर फाईल मारली हे यांनी सांगितलंच नाही. यांनी फक्त ढुंगणावर फटके आणण्याचा विषय काढला पण यांच्या तोंडावर फाईल मारली ते सांगितलं नाही. मान्य नामदार साहेबांनी हा कारखाना चालवायला घेतला. अतिशय आदरी साखर कारखाना आहे, अतिशय संक्रमण काळातून जात आहे. आम्ही इथे येण्यापूर्वी मी लोखंडे साहेब आणि नितीनराव कापशी एका शून्य माणसाच्या घरी बसलो होतो. एक तास त्या माणसाने आम्हाला समजून सांगितलं आणि कोले साहेब काय बोलले, या कारखान्याची परिस्थिती काय आहे, इतकं साहेब सुंदर विवेचन केलं मला फार समजत नाही. परंतु त्यांनी अतिशय समर्पक शब्दात अतिशय एक तासाभरात, मला वाटतं लोखंडे साहेबांचं सहकारातलं ज्ञान मलाही माहिती नाही, परंतु त्यांनी सुद्धा हा विषय समजून घेतला आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं किती वाईट परिस्थिती होता. खरं तर सुजयदादांनी तुम्ही जे सांगितलं त्यांनी तर आमच्याकडे तुमचं वर्णन असं केलं की रात्री 1-1-2-2 वाजता यायचं, सकाळी डोळे चुळी चुळीत घरी जायचे, घरी काजळी उठायची डोळ्यात जायची. हा पहिला साखर कारखाना आहे मला असं वाटतं की या साखर कारखान्याला जहाजाचे बॉयलर लावले होते. आणि साहेबांनी, मी काल थोडक्यात संपवतो, साहेबांना आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे. शिर्डीला काल सभा झाली प्रमोद गोंडकरांच्या घरी. साहेब प्रत्येक गोष्ट अशी सांगत होते, मी साहेबांना स्मरून सांगतो मला असं वाटत नाही या परिसरामध्ये असं कोणी माणूस असेल का साहेबांना स्मरून खोटं बोलल म्हणून. मी 100% नामदार साहेबांचं काढतं तळमळून बोलणारं भाषण ऐकलं आणि मला
अतिशय वाईट वाटलं का एखादा माणूस आपल्या मदतीसाठी येत असताना त्याच्यावर आरोप करावे, किती करावे, किती मर्यादेत करावे, ही मर्यादा न ठेवता ह्या लोकांनी हे सगळं जसं दीपकाने सांगितलं एक तमाशा उभा केला. हा तमाशा 17 तारखेच्या निवडणुकीत आपण संपवा. 17 तारखेला नामदार साहेबाच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलला सगळे लोक चांगले उभे आहेत. माझी भाऊजाई उभी आहे, माझे मामा उभे आहेत, अतिशय चांगले सगळे नातेवाईक उभे आहेत, चांगले विलासाहेब आमचे तुम्ही म्हणाल प्रति एकमत मागतो काय तसं नाही, सगळ्या पॅनलला मागतोय. अतिशय सज्जन माणूस आहे, वहिनी पण अतिशय सज्जन आहे, सगळे उमेदवार चांगले आहे. आपण सगळ्यांना विजयी करा अशी विनंती करतो आणि वाढदिवसाची हीच गिफ्ट साहेबांना द्या अशी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.